बोलावण्याची सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पुण्यातील प्रमुख रस्ते असलेल्या जंगली महाराज रस्ता आणि टिळक रस्त्यावरील दुकानांवर असलेल्या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसैनिकांनी आज आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. या दोन्ही रस्त्यांवर असलेल्या काही दुकानांच्या इंग्रजी पाट्यांची अक्षरशः तोडफोड करण्यात आली आहे. या दोन्ही रस्त्यांवर मनसैनिकांचा अक्षरशः धुडगूसही पाहायला मिळाला. या दोन्ही रस्त्यांवर असलेल्या अनेक दुकानांच्या इंग्रजी नाव असलेल्या पाट्यांची तोडफोड झाली आहे, दगडफेक करण्यात आली आहे. आणि हे सगळं सुरू असताना गजबजलेल्या या दोन्ही रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आक्रमक झालेल्या मनसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. आक्रमक आंदोलन का, तोडफोड करण्याची गरज काय असा प्रश्न जेव्हा मनसैनिकांना विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पहा. जर दुकानदारांना कळत नसेल, शासनाने आदेश दिल्याच्या नंतर मराठीमध्ये पाट्या लावा हे दुकानदारांना कळत नसेल, तर आम्ही अटॅक मनसे स्टाईलमध्ये करणार आणि त्या दुकानाच्या पाट्या आम्ही स्वतः फोडणारच. आणि हे गेली 7-7 दिवस आता आंदोलन चालूच राहणार आहे. परंतु अशा प्रकारे कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे तुम्ही म्हणताय, त्यांना कायदेशीर भाषेत समजावून सांगू शकता, परंतु हातात दगड घेऊन लाथ्या घेऊन रस्त्यावर उतरणं कितपत योग्य आहे? नाही, योग्य म्हणजे आम्ही त्यांना आधी सांगितलं ना की मराठीत पाट्या लावा गेली, आम्ही हा आमचा मुद्दाच आहे, आम्ही हे काही वर्षापासून सांगतोय, पण त्यांना जर कळतच नसेल तर शेवटी मग आम्हाला हातात कायदा घ्यावाच लागेल. इथून पुढे असंच आंदोलन त्यांनी स्वतः त्यांनी मराठीत केली तर चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी करावं ना. अहो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, मग मराठीवर प्रेम तुम्ही केलं पाहिजे, मराठी पाठी ही लागलीच पाहिजे. दुसरीकडे मनसेच्या या आंदोलनाविषयी पोलिसांना कल्पनाच नव्हती की काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण मनसैनिक झुंडीनं रस्त्यावर आले, त्यांनी दुकानांची तोडफोड करायला सुरुवात केली. अगदी वर्दळीच्या जंगली महाराज आणि टिळक रस्त्यांवर या घटनेमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली, मात्र असं असतानाही पोलिसांचा पत्ता कुठेच दिसत नव्हता. जंगली महाराज रस्त्यावर 2-4 पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांच्या संख्येपुढे पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडले. आंदोलनकर्ते तसेच पुढे सरकत टिळक रस्त्यावर आले आणि तिथल्याही काही दुकानांवर असलेल्या इंग्रजी पाट्यांची त्यांनी तोडफोड केली. या दरम्यान सुरुवातीचे 20-25 मिनिटं एकही पोलीस कर्मचारी घटनास्थळावर हजर नव्हता, त्यामुळे मनसैनिकांनी दिसेल ती इंग्रजी पाटी फोडायला सुरुवात केली. काही वेळानं पोलीस त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केली, मात्र त्यानंतर मनसैनिकांनी आंदोलन थांबवत कार्यालयाचा रस्ता धरला. पोलिसांनी मनसेच्या नवी पेठेतील कार्यालयातून पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसेचे नेते बाबू वागसकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. ते त्यांना कुठे आंदोलन करणार आहे आणि कोणती जागावर आंदोलन करणार आहे, कारण हे सकाळपासून पुण्याचे खूप कोणत्या एरियामध्ये नेमका जाणार होते अशा प्रकारची कोणालाही त्यांनी माहिती पोलिसांना दिली नाही आणि विदाऊट परमिशन असे प्रकारचे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि हा कायदा भंग करण्यात आलेला आहे. आता त्यामध्ये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ज्या ठिकाणी पुण्यात त्यांनी तोडफोड केलेली आहे त्या सगळ्या ठिकाणचे CCTV फुटेज त्या पोलीस स्टेशनची हद्दी ते लोक गोळा करतील आणि त्या ठिकाणी तशा प्रकारचे कायदा भंग करण्याचे गुन्हे दाखल करण्यात येईल. पण त्यासाठी त्यांना मनपाकडे जाऊन असे प्रकारच्या परत एकदा पाठपुरावा केला पाहिजे होता आणि त्यासाठी एक कॉन्स्टिट्यूशनल जे वे आहे, सावधानिक एक मेथड आहे, त्याला फॉलो करून त्यांनी आपला जे कामाची पूर्तता केली पाहिजे ना. असे प्रकारच्या रस्त्यावर येऊन लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण करणे हे बरोबर नाही. त्यांना आपण ताब्यात घेतलं आहे. आंदोलन जर कोणाला काय करायचे, एक पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा एक जे सावधानिक मेथड आहे त्याप्रमाणे केला पाहिजे ना असं, आणि पोलिसाला आधी इन्फॉर्मेशन देऊन त्यांनी कुठे कसा काय करणार आहे, तोडफोड करणार आहे हे कायदेनुसार त्यांना पूर्णपणे भंग केला आहे आणि त्यावर यापर्यंत 7-8 लोक जे ताब्यात घेण्यात आलेले आहेत, त्यामध्ये त्याचे अध्यक्ष पण आहे. आता डेक्कन पोलीस स्टेशनला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. पुढची जे माहिती आहे नंतर तुम्हाला देण्यात येईल.